आई सो हॅलो एव्हरीवन, आणि खूप दिवसानंतर, दिवस पण नाही म्हणताना रादर, आय गेस 1 month होत आला असेल, ब्लॉग शूट होतोय आज. आज आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लास्ट मंथ दिवाळी झाली, त्या दिवाळीनंतर ऍज सच काही आपले फेस्टिवल्स किंवा काही असं नसतं. आणि जनरली तुम्हाला माहितच आहे की आम्ही काही स्पेशल ओकेजन असेल तरच ब्लॉग शूट करतो, किंवा कुठे बाहेर वगैरे जाणार असेल, काही वेगळं असेल तर. आणि डेली रुटीन मध्ये काय दाखवायचं ना, आम्ही सुद्धा ऑफिस वर्किंग आहे, तर आम्हाला सुद्धा वीकेंड थोडा आराम करायला आवडतं. सो फायनली आता आम्ही चालू आहे आमच्या म्हणजे माझ्या गावी कोल्हापूरला, शॉर्ट वेकेशन म्हणू शकतो आपण, 4-5 डेजचं. तर म्हटलं ठीक आहे, बघूया आता याच्यामध्ये जेवढे जमेल तेवढे 2-4 ब्लॉग्स करण्याचा आम्ही ट्राय करू. कारण आम्ही यावेळेला फक्त आराम करायला चाललोय, एका ठिकाणी आम्हाला जायचं देवदर्शनला, बाकी अर्धा दिवस आम्ही घरीच आराम करणार आहे. त्यामुळे लेट्स सी तुम्हाला व्हिडिओज मध्ये काय काय दाखवता येईल ते आम्ही ट्राय करतो. अँड फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम विथ अर्निका आम्ही ट्रॅव्हल करतोय स्लीपर बसने, म्हणजे एसी स्लीपर बस आहे आमची. आणि मी आणि भूषण पण खूप वर्षानंतर ट्रॅव्हल करणार आहोत, कारण मला तर आठवत आहे लास्ट आम्ही बसने 2019 किंवा 18 मध्ये ट्रॅव्हल केलं असेल, 19 मध्ये तर प्रेग्नेंट होती मी, 18 मध्ये ट्रॅव्हल केलं मी सुद्धा आणि भूषणने सुद्धा. त्याच्यानंतर आम्ही बाय कारच जातो गावी, बट कारने जाण्याचा प्रॉब्लेम असा होतो की आता आपण जर शॉर्ट ड्युरेशन साठी जातोय, तर लॉंग डिस्टन्सला जाणार असेल तर मग खूप वेळ जातो ट्रॅव्हलिंग मध्ये. कोल्हापूरला तरी कमी वेळ लागतो, म्हणजे 7 ते 8 तासात आम्ही पोहोचून जातो, बट वी ऑलवेज प्रेफर की डे टाइम मध्ये जावं म्हणून, त्यामुळे एक दिवस पूर्ण वेस्ट होतो आपला. सो ह्यावेळेला आम्ही म्हणून आम्ही बसने जातोय. सो लेट्स सी कशी होणार आहे जर्नी, फर्स्ट टाइम आम्ही सुद्धा बसने ट्रॅव्हल करणार आहे. सो सगळं तिचा खाऊ बिऊ आम्ही घेतलंय, तिला डिस्ट्रॅक्ट करायला जर तिथे क्रँकी झाली किंवा बोझ आहे तर. सो लेट्स सी, आम्ही आमचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करूच. चला आता वाजले आहेत 6 वाजले, त्यामुळे अजून वेळ आहे आमची, 7:30 वगैरे बस आहे. सो बाकीच्या गोष्टी तुम्हाला प्रवासामध्ये दिसतीलच. हायवेला आलोय आता, बसची वाट बघतोय. बबडी बबडी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल्सने जाणार आहेस, आणि मी पण किती दिवसाने जाणार आहे. तर अर्धा वाजले आहेत रात्रीचे 1:15, आम्ही जेवायला थांबलो होतो, खूप लेट झालं, खूप लेट गाडी थांबवली. आम्ही निघालो 8:15 गाडी पकडली आम्ही, आणि त्याच्यानंतर 10 वाजेपर्यंत आम्ही नेरूळलाच होतो. थांबत येते ती गाडी, त्याच्यानंतर आम्हाला वाटलं 11:30-11:30 जेवायला थांबेल, गाडी 12:30 थांबली जेवायला. तो थोडंसं डाळ भात आम्ही खाल्लं फक्त, जिरा राईस आणि दाल फ्राय, कारण बाकी काही खायची इच्छाच नव्हती. आणि सो फार ठीक आहे, आम्हाला कम्फर्टेबल आहे आरामात, आम्ही व्यवस्थित झोपलो सुद्धा होतो, आणि आम्ही पण छान एन्जॉय करते. मी आम्हाला अर्निकाचंच टेन्शन होतं, बट ती बसली मस्त, मजा वाटली तिला. सो चला आता आपण डिरेक्टली सकाळी भेटूया. सो आम्ही आता पोहोचलो आहोत नागावला, 10 वाजायला आले, खूप लेट झालंय, 7:00 रिचिंग टाइम होता माझा, 9:30 वाजले. Beep, 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 beep.
बघ हे बघ छोटीशी माऊ आहे इकडे खेळते आणि अर्णिका बघा सुटली आहे बाहेर. अर्णिका बाहेर नको जाऊ, रस्ता आहे तिकडे. ये ती बघ माऊ खड्ड्यात पडली, छान रांगोळी काढली मस्त. चल चल वर, जय श्रीराम. ओवर टू प्रियंका. सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत, 10 वाजता वगैरे पोहोचलो आम्ही घरी. खूप म्हणजे खूप जास्त लेट झाला आम्हाला. आमचा रिचिंग टाईम 7 होता सकाळी, आणि आम्ही मस्त विचार केला 7 पोहोचल्या मस्त थोडा आराम बिराम करता येईल, पण कसला काय. आम्ही कोल्हापूरला आलो तेव्हा 7 होते, त्याच्यानंतर कोल्हापूरला पण नाही, कोल्हापूरला यायलाच आम्हाला 7:30 वगैरे वाजले वाटतं. त्याच्यानंतर मग सगळे उतरणारे असतात ना, स्टॉप्स घेत घेत येतात त्या बसेस, त्यामुळे आम्हाला खूप लेट झाला. 9:30 आम्ही फायनली उतरलो. ओव्हरऑल जर्नी ॲक्च्युली ठीक होती, म्हणजे आम्हाला टेन्शन होतं. ॲक्च्युली ती फर्स्ट टाईम अर्णिका पण ट्रॅव्हल करते तर माहीत नाही, पण यासाठी तर खूप कम्फर्टेबल होतं. ती म्हणजे मस्त खाल्लं खेळलं, बाहेर खिडकीतून बघत होती मध्ये मध्ये, आणि मस्त झोपा पण काढल्यात तिने, त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही. आता नेक्स्ट टाईम आम्ही स्लीपरने ट्राय करू शकतो, म्हणजे परत ट्रॅव्हल करू शकतो. आणि आता मस्त चहा वगैरे घेतलाय, फ्रेश झालो, चहा घेतलाय, आता आंघोळ वगैरे करायची आहे अजून. ते मस्त थंड वातावरण आहे, सो बघूया संध्याकाळ आता किती थंडी पडते ते. बाबू पडशील हळू. सो हाय अर्णिका. अर्णिकाचा अवतार बघा, अवतार इथे भूषण द्या. कशाला तर मांजरीला त्रास देतोय बिचारीला, छोटीला क्यूटशी आहे चोनुली, चिंटुकली. तिला भूक लागली वाटत तरी तरी तिला आम्ही आता मस्त ब्रेड दिला, मी थोडासा खाल्ला दिले. ती खूपच छोटी आहे, तिला खायला जमत नाही ऍक्च्युली पटकन, ती खूप ट्राय करते आणि मग तोंडात घेते. सो चला आता फ्रेशन अप वगैरे होतो, अंघोळ वगैरे करतो, आणि नंतर बघू जेवण. जेवण वगैरे मस्त जेवणार, आणि आज तर आराम करणार आहे की उद्या आम्हाला परत जायचं आहे बाहेर, तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जाणार ते. सो भेटू थोड्या वेळाने. लंच टाईम झालेला आहे 12:30 दुपारी. मला एकट्या एवढं लवकर जेवायची सवय नाही, पण माझ्या एकट्यासाठी कुठे थांबणार म्हणून मी पण बसलो जेवायला. 12:30 पण खूप लेट आहे इथे, इथे 11:30 पर्यंत जेवण होतं आमच्यासाठी. भरभरून पापड आहेत, हे पण लेट आहे यांच्याकडे, तर काय करायचं. गावी सगळे लवकर होतं आपल्याला माहिती नसेल ना, सगळे लवकर उठून शेताला वगैरे जातात, त्यामुळे ते सकाळी 8 भाकरी खाऊन जातात, आणि परत दुपारी 2-3 त्यांचा चहाचा टाईम झालेला असतो. सो आमच्यामुळे थोडंसं लेट चालू आहे सध्या. आता काय झोपाच काढायचे 3-4 जेवायचं झोपायचं. चला मग भेटू नंतर. कोण आहे ओ महिना? अरे कोण ही? सो ही आहे आमची नवीन मनी माऊ. नाव नाही ठेवलं तिचं अजून, आता 1 झालं तिला आत्या घेऊन आली आमची, म्हणजे आमच्या बरोबर खेळत असते बघा मांडीवर बसले तर. मागे पुढे तुम्ही जिथे चालते तिथे ती येत असते तुमच्याबरोबर. सो आम्हाला एंटरटेनिंग फॅक्टर येते टाइमपासला ना बघू छोटीशी. हो बोलते ती. हो वाजले आहेत संध्याकाळचे 7-8 वाजायला आले, तर आम्ही थोड्या वेळाने जेऊ. दुपारनंतर आम्ही फक्त आराम केला, कारण आम्हाला उद्या परत ट्रॅव्हल करायचं आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळलंच आम्ही कुठे जातो ते, आणि थोडीशी लॉंग जर्नी म्हणताय, म्हणजे फुल डे जाणार आहे आमचं. सकाळी आम्हाला लवकर उठायचं, त्यामुळे आता आम्ही लवकर वाईंड अप करणार आहे. सो म्हणून म्हटलं हा ब्लॉग इथेच एंड करूया आपण. आज तसं आम्ही फक्त आरामच केला, बाकी काय नाही, कारण की रात्रभर गाडीच्या प्रवासात खूप थकाले झालेलं. स्लीपर म्हटलं तरी आपल्याला माहितीये गाडी तर पूर्ण हालतच असते, त्यामुळे प्रॉपर अशी झोप नाही लागत. दिवसभर आम्ही मस्त आराम केला, मस्त थंड वातावरण आहे, दरवाजे वगैरे बंद केले, फॅन पण बंद आहे. दुपारी पण फॅन लावला नव्हता, आणि तरी आम्ही चादर घेऊन झोपलो होतो. आणि आता इथे किती
20 डिग्री दाखवतंय आणि लेट नाईट पर्यंत बघितलं तर 13 डिग्री पर्यंत डाऊन दाखवतंय. सो मस्त थंडी असणार आहे. स्वतः भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. दाखवलं तिला मी तिथे बसले माझ्या मांडीवर. हा बाबू उद्या भेटूया ना. मेव कर. अरे मेव कर. सो चला ब्लॉग आवडला तर लाईक करायला विसरू नका. आता पण व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसेल. बाय. टेक केअर आणि लाईव्ह हॅपीली.